तो थोड़ा सा उधर मगर वेलकम बैक टू द चैनल कनेक्शन फ्रॉम अलिबाग मला रहा उठलेला आहे ही पण उठलेली आहे मी एडिटिंग सुरुवात करतोय हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि बाहेर खूप पाऊस आहे 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 तू झोपलाय तरी पण आम्ही स्विमिंग पूलवर जाणार थोड्या वेळाने ब्रेकफास्टला भेटू स्कूल झाल्यावर ह्याची स्कूल आहे त्याच्यानंतर पहिले ब्रेकफास्ट एडिटिंग मग पूल अभी 0% बैटरी नहीं है कैमरा का लेकिन तभी भी मैं होटल को थोड़ा स्क्रू करवाए वो दोनों उड़ा बड़ा खेला है एक उड़ा प्लस के लिए और एक उड़ा प्लस के लिए वाक्सी एडी की एडी की क्या है ये तीन कॉफी एक इसको एक उसको और एक हाथा में करा ब्रेकफास्ट ऑमलेट ब्रेड बटकना है चालू है एडिटिंग स्कूल होते मग अपन ब्लॉगिंग कर अलिबाग थोड़ा सा सर्वे करा ठीक है एरिया है का नहीं है आसपास का एरिया कसा है तो मी नागाव एरियामध्ये घेतला आहे हॉटेल साई पॅलेस सो मी तुम्हाला थोडा दाखवतो ॲक्च्युली मी आता निघालाय थोडंसं खोबरेल ते साबण मी मला तसं आणायला कारण की काय काही काहीमध्ये पॅकिंग केलं ना काय आणलंच नाही आणि इकडे ऑलमोस्ट जेवढे हाऊसेस आहेत सगळे रिसॉर्ट टाईपमध्ये बनवले आहेत मीन्स विला सगळे देतात आता इकडे बीच पण आहे आपण बीचला पण जाऊया तुम्हाला दाखवतो बीच तिकडनं बीचला रस्ता जातो नाही नाही इकडून नाही इकडे असं आहे की ऑलमोस्ट म्हणजे आपल्या आपल्याकडे कसं तारापूरला सगळी घरं घरं आहेत त्या टाईपमध्ये सीन आहे इन द सेन्स आपण गावातच आहे टुरिस्ट खूप आहे तिकडे खूप आहेत म्हणजे असं वाटलं नव्हतं की एवढे असतील बट एव्हरी हॉटेलमध्ये फुलच चालू आहे कोरोना वगैरे काय नाही हां इकडे कोरोना नाही झाला व्हाईट हाऊस टोटल 250 किलोमीटर झाला आहे कालपासून मला ॲव्हरेज खूप कमी मिळाला आहे बट ट्रॅफिक खूप आहे मुंबईची ट्रॅफिक फर्स्ट टाईममध्ये मला एव्हरी एरियामध्ये मला ट्रॅफिक मिळाली आणि मुंबईमध्ये मी दोन रॉंग टर्न मारले म्हणजे मला आयडिया नव्हती मी असं करेल आणि गुगल मॅप चालू असताना सुद्धा रस्ता विसरला आणि इकडे रात्री पाऊस पडत असताना एकदा ब्रिज होता सो तो ब्रिज चढायचा नव्हता 5 किलोमीटरचा तो मी चढून गेलेला इकडे बीच आहे आय थिंक आणि इकडे भरपूर इकडं आम्ही रात्री इकडनं आले इकडे जाऊन बघूया हा बीचचा रोड आहे हे सगळं खाण्यासाठी वगैरे असं आहे सगळं म्हणजे रेस्टॉरंट वगैरे छोटे छोटे रेस्टॉरंट ESCSCSCA बीचवाला रोड आहे सो इकडे बीच आहे ओके थांबा थोडस जाऊया म्हणून दाखवतो बीच हा हे बीच करता आणि माईट बी इकडे कोणी येत नसेल बिकॉज पाणी इतक्या जवळ आहे मला वाटत नाही पब्लिक असेल इकडे येत असेल आय थिंक इव्हिनिंगला फुल असणार इकडे टुरिस्ट आहेत नॉर्मली ओके तसं नॉर्मल बीच आहे आपल्याकडे असे बीच असतात खास नाही आहे या साईडला असं बीच आहे तसं पाहिलं ना तर 30% ओपन आहे आणि बाकी 30% ओपन क्लोज आणि 40%
ओपन नाही क्लोज काय बोलतोय. अरे खूप शांत गाव आहे यार, कोणी नाही, इकडची लोकल माणसं जी येतात ती निघतच नाही, म्हणजे एकदम शांत, काही कुठे काय हालचाल काय नाही आहे. आणि टुरिस्ट जे आहेत मग ते आलं ते हॉटेलमध्येच राहतात, बाहेर निघत नाही कोणीच. मी फक्त मेडिकलसाठी निघाला नाही तर मी पण निघाला असतो. सो टेम्परेचर एवढं पण काय डाऊन नाही आहे, 28 आहे आणि गरम नाही होत तेवढं. सो आयडिया बेस्ट आहे, 2 डेजसाठी बेस्ट आहे. मेन नाक्यावर फक्त एकच मेडिकल आहे इकडे, टोटल मेन रस्त्यावरती नावगाव बीचपासून 2 किलोमीटर मेन रोडला, बाकी कुठे तुम्हाला मिळणार नाही. सेट आहे, बस एक प्रॉब्लेम आहे बिस्लेरीचे जे त्यांनी बोर्ड बनवले आहेत ना ते प्लस साईडमध्ये बनवले आहेत, ग्रीन टाईपमध्ये, म्हणजे मेडिकलच फुल कॉपी मेडिकलची मारलाय. सो कन्फ्यूज होता सगळ्या ठिकाणी, आणि प्रत्येक दुकानामध्ये एक एक बोर्ड आहे सर. सो आता मेडिकल कुठचा आणि हे कुठचा समजत नाही. इकडे पण एक बोर्ड आहे. अँटीबोर्ड शूटिंग चालू आहे, माझ्यावर शूटिंग चालू आहे. सो ऑल इन दिस शूटिंग चालू, शूटिंग चालू. फायनली हे दोघं निघाले आहेत पूल मध्ये. आणि मल्हार द स्टार इज हियर, मल्हार द स्टार आलेला आहे, मल्हार द स्टार. होय चेक कर ना उतरून, अरे उतर ना खाली एकदा, तू एकदा उतरून मला दाखवतो खरं. उलटी उलटी काय घाबरते. फायनली मला स्विमिंग पूल मध्ये आलाय छान चित्ता पण आणि मी पण. सो हे जास्ती आहे बघ, हे एवढं आहे. अंडर वॉटर स्विमिंग ये ना उद्या ये नाही तर तुझा स्पीड फार कमी झालाय. पण आता अंडा वॉटर थंड नाही आहे, फक्त मला फील झालं थंड नाही. पानी में जाइए.
और वीडियो एंड करूंगा मैं और कॉफी वीडियो भी एंड करेगा तू एंड करेगा कर एंड आऊंगा ना